मी शुभांगी, माझ्यासोबत रहा अपडेट आणि हो SBI मराठीला सबस्क्राइब करायला विसरू नका. इतरगंजी शहरातील साईट नंबर 102 आसरानगर परिसरात 9 महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलाला पळवून नेऊन लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी इतरगंजी गावबाग पोलीस ठाण्याने गुन्ह्याचा छडा लावून महिलेला ताब्यात घेतलेला आहे. इतरगंजी 102 या विभागामधील एका अल्पवयीन मुलास अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याबाबतची तक्रार 24 सप्टेंबर 2019 रोजी इतरगंजी पोलीस ठाणे इथं दाखल करण्यात आली. या अनुषंगाने पोलिसांचा तपास चालू होता. 4 दिवसांपूर्वी पोलिसांना अल्पवयीन मुलगा सोलापूर इथं असल्याचा सुगावा लागला. पोलिसांनी त्याला इतरगंजीत आणून मुलाकडे चौकशी केली. सदर चौकशीत महिलेने आपल्याला तमिळनाडू इथं पळवून नेऊन आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं अल्पवयीन मुलानं सांगितलं आहे. यावरून आता महिलेला ताब्यात घेऊन तिच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान संबंधित महिलेचा पती बच्चन कांबळे याने 3 महिन्यापूर्वी आपल्या पत्नीला नेटके कुटुंबातील अल्पवयीन मुलाने पळवून नेल्याच्या रागातून किशोर नेटके यांच्या साथीदारासमवेत धारधार शस्त्राने खून केला आहे. मात्र आता पोलिसांच्या तपासात पुढे आलेली माहिती अशी की बच्चन कांबळे यांच्या पत्नीनं अल्पवयीन मुलास पळवून नेऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत. समाजामध्ये दरवेळेला पुरुषांकडून महिलांवर अत्याचार केल्याचे प्रकार उघडकीस येतात, तर पुरुषांवर गुन्हे दाखल केले जातात. पण यावेळेला एका महिलेनं एका अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याप्रकरणी गावबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे आणि यामुळं शहरात चांगलीच खळबळ माजली आहे. अल्पवयीन मुलाला पळवून नेल्याबाबत 2019 गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपासामध्ये सदर मुलगा हा सोलापूरमध्ये असल्याचे आम्हाला खबर मिळाल्यानंतर पोलिसांनी सोलापूरमधून त्या मुलाला त्याच्या पालकांसह इथं इचलकरंजीमध्ये घेऊन आले. त्या अल्पवयीन मुलाकडे चौकशी केल्यानंतर त्याला एका महिलेने इचलकरंजीमधून सुमारे 9 महिन्यापूर्वी तामिळनाडू येथे घेऊन गेल्याचे त्याने सांगितले. तसेच त्याच्यावर तेथे लैंगिक अत्याचार झाल्याचेही त्या मुलाने पोलिसांसमक्ष सांगितले. त्यामुळे सदर गुन्ह्यास नंतर पोक्सो कायद्यान्वये त्या महिलेच्या विरोधात कारवाई करण्यात येत आहे. सदर महिलेला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्याचा पुढील तपास अद्याप सुरू आहे.